विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण सात आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847480. सायबर सिक्युरिटी फर्म रेकॉर्ड फ्युचरिंगच्या नवीन अहवालानुसार चीन पुरस्कृत हॅकर्सनी आता भारतीय डेटा एजन्सी आणि मीडिया संस्थांना लक्ष्य केलंय. ब्लूमबर्गमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार चीनच्या हॅकर्सनी आधारची माहिती सुरक्षित ठेवणाऱ्या UIDAI आणि देशातील एका प्रमुख माध्यम समूहाची माहिती चोरल्याची घटना समोर आली आहे. मात्र UIDAI सायबर सुरक्षा कंपनीचा हवाला देत हा अहवाल नाकारलाय. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, ज्याला UIDAI असंही म्हणतात, इथे 1 अब्जाहून अधिक भारतीय नागरिकांची खासगी माहिती बायोमेट्रिक पद्धतीनं साठवण्यात आली आहे. या वर्षाच्या जून आणि जुलै दरम्यान UIDAI नियमांचं उल्लंघन करत घुसखोरी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार कोणती माहिती हस्तगत केली गेली हे स्पष्ट झालेलं नाही असं रेकॉर्ड फ्युचरनं म्हटलंय. बोस्टन जवळील सायबर सुरक्षा फर्म रेकॉर्ड फ्युचरनं म्हटलंय की त्यांनी सरकारी संस्था आणि माध्यम समूहाचे सर्व्हर आणि मालवेअर वापरून हॅकर्सद्वारे वापरले जाणारे सर्व्हर यांच्यातील संशयास्पद नेटवर्कबाबत माहिती मिळवण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. हॅकर्सनी कथित डेटा व्यतिरिक्त सरकारी संस्था आणि माध्यम समूहाच्या कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये काही सॉफ्टवेअर टाकले जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे हॅकर्स मागणीनुसार माहिती काढू शकतील असं रेकॉर्ड फ्युचरनं म्हटलंय. हॅकर्सनं विंटी नावाच्या मालवेअरचा वापर केलाय, जो वर्षानुवर्ष मोठ्या संख्येनं चीनी हॅकर्सद्वारे वापरला गेलाय. यासाठी कोबाल स्ट्राईक या सॉफ्टवेअरचा देखील वापर करण्यात आला होता, जो सामान्यतः नेटवर्क डिफेन्ससाठी वापरला जातो. या अहवालामुळे सामान्य नागरिकांच्या मात्र चिंता वाढल्या. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.